युवा नेते विठ्ठलभाऊ चोरगे यांचा वाढदिवस रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिर घेऊन साजरा. जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य घेऊन कात्रज परिसरात समाज कार्य व आगम मंदिर परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवणारे युवा नेते विठ्ठलभाऊ दिलीप चोरगे उपसरपंच वांगणी तालुका वेल्हे यांचा वाढदिवस कात्रज परिसरात मोठ्या उत्साहात साजरा. परिसरातील नागरिकांनी प्रत्यक्ष भेटून व सोशल मीडियाद्वारे त्यांना शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाचा अनाटही खर्च टाळून विठ्ठलभाऊ चोरगे यांनी परिसरातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व कोरोना महामारीच्या काळात जाणवत असलेला रक्त तुटवडा भरून काढण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आरोग्यमंत्री यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन मळाई स्वप्नाय शेजारी अखिल आगम मंदिर दहीहंडी उत्सव चौक कात्रज पुणे येथे करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरास परिसरातील युवकांनी महिला भगिनींनी प्रत्यक्ष सहभागी होऊन रक्तदान केले. या रक्तदान शिबिरात 250 रक्त बाटल्यांचे संकलन करण्यात आले. रक्तदान शिबिराची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते फीत कापून करण्यात आली. या कार्यक्रमास ॲडव्होकेट संभाजीराजे थोरवे, नगरसेवक युवराज बेलदरे, नगरसेवक वसंत मोरे, माजी नगरसेवक संतोष फरांदे, रमेश कोंडे, करण चोरगे, मिलिंद पन्हाळकर, सुधीर कोंढरे, गणेश वनशिव, दैनिक पुढारीचे पत्रकार रवी कोपनर, दैनिक प्रभातचे पत्रकार धीरेंद्र गायकवाड, बापूसाहेब रासकर आदीसह परिसरातील नागरिक, माता भगिनी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन अखिल आगम मंदिर दहीहंडी उत्सव सैराज प्रतिष्ठान, शिवराय प्रतिष्ठान, केसी ग्रुप यांच्या वतीने करण्यात आले होते. माननीय विठ्ठलरावजी चोरगे पाटील उपसरपंच वांगणी, आजचा यांचा हा वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्त त्यांनी जे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि त्याला हा मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून पुढील काळामध्ये त्यांचं भावी राजकीय आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. कारण जनमानसातून उभा राहिलेलं हे नेतृत्व आज कोरोनासारख्या काळामध्ये त्यांनी अनेक उपक्रम राबवलेले आहेत. त्याच्यामध्ये अन्नधान्य असेल किंवा कोरोनासारख्या याच्यावरती औषधं असतील असे त्यांनी या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करून या नागरिकांना, येथील नागरिकांना फार मोठा दिलासा दिलेला आहे. मी ईश्वरचरणी साक्षीनं सांगतो त्यांना माझ्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा राहतील. आज या ठिकाणी विठ्ठलराव दिलीप चोरगे हे आमचे बाचे आहेत, यांचा वाढदिवस आज अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे. जे आज महाराष्ट्राला गरज आहे रक्ताची, त्या रक्ताच्या रक्तदानातून त्यांनी आज वाढदिवस साजरा केला. अंगणी गावचे उपसरपंच विठ्ठलराव यांचे पार्श्वभूमी पाहिली तर अतिशय खडतर प्रवासामधून त्यांनी आज हे सर्व जमाजमा केलेली आहे. आज या ठिकाणी प्रत्येकाला त्यांचा अतिशय मोठा मदतीचा हात असतो. मग तिथं लहान असो मोठा असो सगळ्यांना समान पद्धतीची वागणूक विठ्ठलराव देतात. भविष्यकाळामध्ये निश्चितच ते भावी नगरसेवक होतील यात काय तीळ मात्र शंका नाही. आणि खऱ्या अर्थानं आपण सर्वजण ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी जमलेलो आहोत असे विठ्ठलभाऊ चोरगे, त्याचप्रमाणे करण भाऊ चोरगे असतील, उपस्थित असलेले सगळे युवक मित्र, सर्वप्रथम या स्तुत्य अशा उपक्रमाच्या निमित्तानं मी विठ्ठलभाऊंना मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. कारण आज आपण पाहतोय या कोविडच्या पार्श्वभूमीवरती खऱ्या अर्थानं संपूर्ण शहरामध्ये रक्ताचा त्या ठिकाणी तुटवडा असताना आपण या ठिकाणी अतिशय चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. निश्चितच समाजाचं काहीतरी देणं लागतो या उद्देशानं आपण कायम त्या ठिकाणी सामाजिक कार्यामध्ये एक पाऊल पुढं चाललं पाहिजे आणि हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून विठ्ठलराव या भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करतात. जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम त्या ठिकाणी अग्रेसर असतात. निश्चितच त्यांच्या या वाढदिवसानिमित्त मी त्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देताना, हा माझा लहानपणापासून मी त्याला बघत आलो आहे अतिशय कष्टातून. म्हणजे आमच्या सर्व नंबर 34 मोहननगर आमचा एंटरप्रेन्युअर परिसर हा छोटासा आज कार्यकर्ता आज बघता बघता स्वकष्टाने विठ्ठल आहे. अतिशय कष्टातून प्रतिकूल परिस्थितीत या पदापर्यंत पोहोचला विठ्ठल, त्याला प्रथमतः मी वाढदिवसानं त्याला हार्दिक शुभेच्छा देतो.
आणि विठ्ठल जो मी बघतोय गेल्या 10-15 वर्षात विठ्ठल अतिशय भागामध्ये सामाजिक असेल राजकीय असेल सर्वच विभागामध्ये अतिशय प्रामाणिकपणे काम करतोय आणि अशा विठ्ठलला मी त्याच्या भावी राजकीय वाटचाल असेल सामाजिक असेल त्यासाठी शुभेच्छा देतो. आपल्या या भागातील सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल चोरगे यांच्या वाढदिवसानिमित्त जमलेलो आहोत. आज त्यांनी जो एक स्तुत्य उपक्रम या ठिकाणी आयोजित केलाय की आज आपण सगळीकडे पाहतोय देशामध्ये कोरोनाच्या परिस्थितीमध्ये रक्ताचा तुटवडा अतिशय मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि काळाची आणि समाजाची योग्य ती गरज लक्षात घेऊन आज विठ्ठलने हा कार्यक्रम या ठिकाणी घेतलाय. मी पाहतोय गेल्या 5 वर्षामध्ये अतिशय कष्टाने विठ्ठलने या ठिकाणी स्वतःचं वेगळं असं एक छाप निर्माण केली आहे. मी मनापासून त्याच्या या सर्व कर्तृत्वाला शुभेच्छा देतो. मी शुभेच्छाच म्हणेन कारण ज्याच्या नावात विठ्ठल आहे त्याला आशीर्वाद काय गरज आहे ना. त्यामुळे मी विठ्ठल चोरगे यांना मनापासून शुभेच्छा देतो. अतिशय स्तुत्य उपक्रम आपण या ठिकाणी आरोग्य शिबिराचा आणि रक्तदानाचा घेतला आहे. मला वाटतं की एवढा मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच विठ्ठलने वाढदिवस साजरा केला आहे. त्याच्या मनामध्ये जर काही इच्छा आकांक्षा आल्या असतील तर परमेश्वराने त्या पूर्ण कराव्यात एवढीच मी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार, मी अंकित संतोष माकुडे. आज माननीय श्री विठ्ठलभाऊ चोरगे यांच्या वाढदिवसानिमित्त कात्रज येथे रक्तदान शिबिर व आरोग्य मोफत शिबिर याचं आयोजन करण्यात आले होते आणि या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जो रक्ताचा तुटवडा पडला होता त्यात मुख्यमंत्री तसेच आरोग्यमंत्री यांच्या आव्हानाला मान देऊन विठ्ठलभाऊंनी पुढाकार घेऊन या दोन्ही कार्यक्रमांचे आयोजन केले याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार. धन्यवाद. या ठिकाणी युवा उद्योजक विठ्ठल शेठ चोरगे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. तरी आपल्या भागातील नागरिकांनी या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व नागरिकांचे हार्दिक अभिनंदन. आंबेगाव खुर्द जैन मंदिर या परिसरामध्ये आयोजित अभिष्टचिंतन सोहळा श्री विठ्ठल शेठ दिलीप चोरगे उपसरपंच वांगणी आयोजित रक्तदान शिबिर आणि मोफत हेल्थ चेकअप त्यामध्ये ECG शुगर आणि रक्तगट अशा इत्यादी प्रकारच्या तपासण्या आपण मोफत करून देत आहोत. आज या ठिकाणी आत्तापर्यंत सकाळी 10 वाजेपासून आत्तापर्यंत एक साधारणतः 120 बाटल्या क्रॉस झालेल्या आहेत. विठ्ठल शेठ चोरगे युवा मंचाचं टार्गेट आहे की 200 क्रॉस व्हाव्यात. मी डॉक्टर नवनाथ शिंदे. आज ह्या ठिकाणी श्री विठ्ठलभाऊ चोरगे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर आपण कॅम्प ठेवला होता. तर आत्तापर्यंत मला वाटतंय रक्तदान 100-150 झालेले आहे. बरेच असे उपाययोजना केलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये पण आपल्या पेशंट लोकांनी 200-250 पेशंट लोकांनी पूर्ण चेकअप करून घेतलेलं आहे. राजेंद्र शिंदे विठ्ठल शेठ चोरगे यांच्या वाढदिवसानिमित्त यांनी जे रक्तदान शिबिराचा जो कार्यक्रम आज होता व अजून चालू आहे लोकांनी खूप प्रतिसाद चांगला दिला तो लोकांचे धन्यवाद आणि विठ्ठलभाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा. माझ्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिर या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब व आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेब यांच्या आव्हानाला मान देऊन आज आपल्या महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा असल्यामुळे या रक्तदान शिबिराचे मी आयोजन केले आहे. आयोजन करत असताना तरी आपल्या भागातील कात्रज आंबेगाव खुर्द तसे वेल्हा तालुक्यामधली ठिकठिकाणावरून जे बंधू आणि भगिनी आले त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. सर्वांचे मनापासून आभार मानतो.